या भागाचे प्रायोजक आहेत LIC जीवनशांती, RMT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, बालाजी मोबाईल आणि मारिया वेलफेअर असोसिएशन. जे डोळे मिटून 9 दिवस देवीची भक्तिभावानं पूजा केली जाते, त्याच डोळ्यांनी कित्येक जणींवर वासनेचे बलात्कार केले जातात. जे हात देवीसमोर जोडले जातात, तेच हात गर्दीचा फायदा घेऊन कुठं कुठं लावले जातात. अरे यावं तुमच्यापैकी एकानं समोर आणि सांगावं छाती टोकून. नाही बघत कोण त्या मुलीच्या छातीकडं. अरे मुलीच्या छातीकडं बघण्याचे शेकडो मार्ग शोधताना तिच्या मनाकडं जाण्याचा एकतरी मार्ग शोधा. VM न्यूज मराठी प्रस्तुत नवदुर्गा राजधानीच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत LIC, RMT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि बालाजी मोबाईल. या कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहोत आधुनिक जगातील नवदुर्गा. साताऱ्यातील शाहू कला मंदिर हे असे एक कलेचं मंदिर आहे ज्याचा अभिमान सातारकरांना आहे. या शाहू कला मंदिरामध्ये आत्तापर्यंत अनेक थोर कलाकार येऊन गेले आहेत. त्याचबरोबर साताऱ्यातील अनेक कलाकार असे आहेत की ज्यांना नाटक या क्षेत्राची आवड आहे. आज अशाच एका कलाकाराला आपण भेटणार आहोत. तर चला मग भेटूयात या नवदुर्गेला. VM न्यूज मराठीमध्ये आपण पाहत आहोत नवदुर्गा राजधानीच्या आणि या कार्यक्रमामध्ये आपण भेट देत आहोत आधुनिक काळातील नवदुर्गेला. आत्ता माझ्यासोबत आहे स्नेहा धडवई, जिने उत्कृष्ट अभिनयासाठी राज्य नाट्य पुरस्कार प्राप्त केला आहे. सगळ्यात प्रथम VM न्यूजमध्ये तुझं स्वागत. फर्स्ट क्वेश्चन माझा हाच राहील की उत्कृष्ट अभिनय ज्या नाटकाला मिळाला आहे त्याविषयी काय सांगशील? उत्कृष्ट अभिनय मला मिळाला पोपटपंची या नाटकासाठी. पोपटपंची एक खूप सुंदर आणि कॉमेडी, पण ब्लॅक कॉमेडी म्हणता येईल असं एक नाटक आहे आणि त्यासाठी मला हा अवॉर्ड भेटला आहे. नाटकाचं जे प्रशिक्षण आहे ते कसं, कुठे घेतलंस, त्याचबरोबर आवड कशी निर्माण झाली तुला? ओके. नाटकाची सुरुवात खरं तर म्हणजे असं काही ठरवून केलं नव्हतं की मला आता नाटक करायचंच आहे. सुरुवात झाली ती किरण पवार सरांकडे यूथ थिएटरमध्ये. त्याआधी मी एक पथनाट्य करत होते अनिसमध्ये. त्या पथनाट्यातून मी माझी इकडे म्हणजे मी इकडे वळाले आणि 3 पैशाचा खेळ नावाचं माझं पहिलं नाटक झालं, ज्याच्यामध्ये सुरुवातीला माझा फक्त एक खूपच छोटा रोल होता, म्हणजे की जस्ट मला उभं राहायचं होतं. पण त्यानंतर मी त्या नाटकातून इतकं शिकले की त्याच्या पुढच्या प्रयोगात मी त्या नाटकाचा लीड केला. सो ते करण्यासाठी मला किरण पवार सरांनी खूप म्हणजे खूप मदत केली. त्यांनी खूप शिकवलं आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेज डेअरिंग आणि कॉन्फिडन्स काय असतो हे सांगितलं. म्हणजे मी जर का नाटकात आज हा पुरस्कार मिळवत असेल तर त्यासाठी मी माझं सगळं म्हणजे काही असेल ते किरण पवार सरांनाच म्हणेन की बाबा सर तुम्ही तेव्हा मला डेअरिंग दिलं आणि मी आज इथपर्यंत आली आहे. म्हणजे थोडक्यात लहानपणापासून तू या क्षेत्राची आवड तुला होती वगैरे असं काय तुझ्या म्हणजे नव्हतं आयडिया अशी होती का? म्हणजे थोडंफार जे लहान मुलांचा चणपणा असतो चुलबुलेपणा असतो तेव्हा मला लहानपणी सगळे म्हणायचे की तू हिरोईन होणार वगैरे. पण एक तेव्हा एक मस्करी म्हणून होतं. तेव्हा मी छोटी मोठी नाटकं म्हणजे जे आपलं एक पात्री असतं शाळेत वगैरे ते करायचे. पण तर असं नव्हतं वाटलं की हे मी कधी एवढं प्रोफेशनल किंवा एवढं सिरियस करेन म्हणून.
खरं आहे. आणि आता तू एक बोलता बोलता म्हणाली अनिस मध्ये देखील तू होती, तर त्याबद्दल थोडंसं काय सांगशील? हा, अनिसमध्ये ॲक्च्युली माझे बाबा, आम्ही म्हणजे आम्ही बरेच जण, आमची पूर्ण फॅमिली अनिसला खूप मानतो. म्हणजे अनिसमधूनच आमचं सगळं काही असेल ते. म्हणजे दाभोळकर जेव्हा होते तेव्हापासून आम्ही तिथं आहोत. विवेक वाहिनी म्हणून आम्हा युवांची एक समिती होती, जिथे की आम्हाला दाभोळकर सर यायचे, आमची महिना आठवड्यात मीटिंग असायची, आणि त्या थ्रू आम्ही सोशल वर्क करायचो. आणि त्या थ्रू म्हणजे मी आणखीनही बरेच सोशल वर्क करते जे की अनिसमधून आहेत. तिथं खूप काही शिकायला मिळालं म्हणजे मला, की बाबा आपण समाजात कसं वावरलं पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा मी तर आम्ही होळीदान, जेव्हा होळी असायची तेव्हा मी पोळीदान करायचो. मग जेव्हा साईबाबा मंदिरच्या एरियात झोपडपट्टी असायची, तिथं एक गरीब चिमुकली मुलं असायची जे की भुकेने त्यांचे चेहरे खूप उदास झालेले होते, आणि आम्ही ज्या पोळी होळीमध्ये दान करतात, म्हणजे ज्याचा काही संबंध नाही आहे, त्याने कुणाचंही पोट भरणार नाही आहे, त्या पोळी आम्ही गोळा करून तिकडे गेलो. आणि जेव्हा त्यांनी पहिला घास घेतला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ना, तेव्हा असं वाटलं की का म्हणजे आपण या गोष्टींना अजूनही धरून आहोत. म्हणजे ह्या पोळीचं काही होणार नव्हतं जेव्हा की ती आगीत जाते, आणि तीच एका मुखात जाताना त्यांच्यात किती चेंज होतो आहे. आणि या पोळीची आपल्याला काहीच किंमत नाही, आपण अगदी साधारणपणे नेहमीप्रमाणे पोळी खातो, इवन आपल्याला ती एवढी जास्त झाली की आपण ती होळीत दान करतो. सो मला इथं सांगायला खूप बरं वाटेल की तुम्ही थोडंसं, म्हणजे तुम्हाला म्हणजे आहे आपली प्रथा आहे, तर तुम्ही एक घास पोळीचं नक्की दान करा, पण दान करताना या गरिबांना, या चिमुकलांना दान करायला विसरू नका. तर या छोट्या गोष्टी आहेत ज्या मला दाभोळकर सरांनी खूप खूप जवळून शिकवल्या, आणि त्यांचा खूप सहवास लाभला आम्हाला. आणि एकच सांगेन की गोळीने माणूस मरतो, विचार नाही. खरी गोष्ट आहे, गोळीने माणूस मरतो, विचार नाही. खूप छान हा एक विचार तू आज प्रेक्षकांना सांगितला आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत कोणकोणत्या नाटकांमध्ये तू कार्य केलं आहेस? ओके, आत्तापर्यंत म्हणजे मी गेले 4 ते 5 वर्ष झाले मी नाटक करते. मग त्याच्यामध्ये 3 पैशाचा खेळ, पोपट पंची, सावला एकांकिका आहे, आत्ताच आम्ही अच्छेदिन नावाची एकांकिका केली आहे, आणि 1 शून्य बाजीराव, बरी म्हणजे 5-6 नाटकं तरी आहेत, आणि एकांकिका पण आहेत. बरं, या 5-6 नाटकामध्ये तुझं आवडीचं नाटक कोणतं, आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्या आवडीचं आणि त्यातील एखाद्याचा डायलॉग तू म्हणालीस तर प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल. अच्छा, ज्या नाटकाने माझी सुरुवात झाली, माझी एकांकिका पहिली सावल्या नावाची, म्हणजे जेव्हा पण मी साताऱ्यात पहिला प्रयोग माझ्या शाहूकला मंदिरला झाला आणि मला चित्रा नावाची ओळख मिळाली, म्हणजे त्या एकांकिकेमध्ये माझं नाव चित्रा होतं, तर ती एकांकिकेमधला मी एक मोनोलॉग तुम्हाला दाखवेन. दिगंबरा दिगंबर, आजीचं ना हे 24 तास चालू असतं, पण मंदाताईचं हे वागणं जरा विचित्रच नव्हतं का? आजी म्हणते की आई गेल्यापासूनच मंदाताई अशी ओरडते, पहिल्यांदा महिन्यातून 1-2 दिवस अशी ओरडायची, पण आता अशा आठवड्यातून 2-3 दिवस तरी ओरडते. का ओरडत असेल मंदाताई आणि कशासाठी? खूप छान चित्रा नाव सांगितलं ना तू. तुम्हाला देखील चित्रा नक्कीच आवडली असेल. आत्ता आपण विषय चालला आहे नाटकाचा, तर महत्त्वाचं असं असतं की एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण पाऊल टाकतो तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे घरातल्यांचा, की त्यांचा सपोर्ट आपल्याला कशा पद्धतीने मिळतो. तर घरातल्यांचा प्लसमध्ये नाटक क्षेत्रामध्ये तू ज्यांच्यासोबत काम करत आहेस त्यांचा, या दोघांचाही तुला कशा पद्धतीने सपोर्ट मिळत आहे? जेव्हा नाटक पहिला प्रयोग केला तोपर्यंत काही वाटलं नाही, पण नंतर जाणवायला लागलं की हे आता एक प्रोफेशनकडे आपल्या वळतं आहे आणि ही गोष्ट आपण सिरियसली घेतो आहे, तेव्हा मग घरातल्यांना पण चिंता वाटायला लागली की बाबा, कारण आपल्या इथली मेंटॅलिटी आहे की इंडस्ट्री म्हणजे वाईट झाली. खरी गोष्ट. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो बऱ्यापैकी इंडस्ट्री ही वाईट आहे चांगली आहे हे आपल्यावरती डिपेंड असतं. आणि कसं होतं की आपण टी व्हीत जसं बघतो की कपूर घेतला तर आपण त्यांची कपूर फॅमिली आखी आहे, सो दे सपोर्टेबल आहेत ते लोक, की बाबा त्यांना इंडस्ट्रीत जायचं म्हटलं तर त्यांना जास्त कष्ट नाही आहेत, पण तसं आपल्या इकडे कोणच नाही आहे जवळपास, म्हणजे माझ्या फॅमिली तरी. तर मग पप्पा म्हणत होते की कसं शक्य आहे ते या गोष्टी, आपण आपल्या रोजच्या रुटीनने जाऊ, म्हणजे यात या गोष्टींमध्ये एक छंद म्हणून तू जोपास, पण तू त्याच्याकडे प्रोफेशन वगैरे नको बघूस. मग मी त्यांना समजवायला, म्हणजे मला एक खूप कळत नव्हतं की ही गोष्ट, कारण हा तर जरी छंद असला तरी कुठेतरी ते, हा, आणि कुठेतरी ते प्रोफेशनकडे वळतच होतं. मग
माझ्याकडे एक मोठा आणि भक्कम पूल आहे, ती म्हणजे माझी आई आणि माझी ताई दोघींनी मिळून खूप समजावलं पप्पांना की ती एक छंद म्हणून जोपासते आणि तिला माहिती आहे की आपल्याला कुठं थांबायचं आहे. मग आम्ही सगळ्यांनी मिळून असा विचार केला की ठीक आहे, जोपर्यंत एक हा छंद म्हणजे तरीही प्रोफेशन असलं तरी हा आज पण माझा छंदच आहे आणि मी तिथं 100% देते. त्याला जर का कधी कुठे प्रोफेशन असा हात लागेल तर मी तो लावेन, पण स्टेबल आहे आणि फॅमिली पण खूप सपोर्ट करते त्या बाबतीत. म्हणजे कधीही माझे प्रयोग पोपट पंतची प्रॅक्टिस आमची राजेश मोरे सर दिग्दर्शक होते आणि त्यांच्या विश्वासावरती म्हणून पप्पा मला 12-12:30 वगैरे प्रॅक्टिसला थांबवायचे. रात्री 12:30 वगैरे मी घरी यायचे आणि पप्पा इथे थांबलेले असायचे की बाबा स्नेहा येते का येते का. सो हा सपोर्ट त्यांचा खूप महत्त्वाचा मला वाटतो. हे झालं घरातल्यांविषयी, आता ज्यांच्यासोबत काम करतेस त्यांच्याबद्दल काय सांगशील? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किरण पवार सर, मी जसं की सांगितलंच त्यांच्या म्हणजे जरी आज ते त्यांचा PhD वर्क करण्यासाठी दिल्लीत आहेत, गेले 6 महिने झाले, पण तरीही मला कोणतंही म्हणजे माझा कोणताही प्रयोग असो त्यांचा मला स्वतः फोन येतो की स्नेहा प्रयोग आहे, ऑल दी बेस्ट, व्यवस्थित कर. हा जो त्यांचा एक मेंटली सपोर्ट आहे ना, तो मला खूप म्हणजे खूप ताकद येतो. म्हणजे मी एक महिना जरी प्रॅक्टिस केली असली ना तरी त्या 2 मिनिटाच्या फोनने मला खूप जास्त ताकद येते. ते झालं किरण सरांचं. त्यानंतर मी पोपटपंचीमध्ये राजेश मोरे सरांकडे काम केलं, त्यांनी पण मला खूप खूप व्यवस्थित इतकं सुंदर शिकवलं, मग ते छान वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं, आपण आता लागिरं बघतो, लागिरंमधली टीम बघतोय, मकरंद सर असतील, मकरंद गोसावी सर, धोंडीबा कारंडे सर असतील, संदीप जंगम सर असतील, हे माणसं इतके स्वतः हुशार, एवढं टॅलेंट आहे, पण ते टॅलेंटचा त्यांना गर्व कधीच नाही. तो टॅलेंट ते आम्हाला द्यायला खूप म्हणजे त्यांना असं वाटतं की किती देऊ आणि किती नाही. म्हणजे त्यांच्याशी आपण कधीही बोलायला बसलं ना 2-2 तासाची मीटिंग होईल एवढं ते आम्हाला त्यांचं ज्ञान देतात. म्हणजे ते नेहमी म्हणतात की म्हणजे 7-8 असे बरेच जण आहेत जे वरती गेले पण त्यांनी खालच्यांना हात नाही दिला, पण आम्ही वरती जाऊ तर फक्त तुम्हाला हात देण्यासाठी, एवढा त्यांचा सपोर्ट आहे. आणि म्हणून त्यांनी लागीरसारखं प्रोडक्शन आपलं काढलं आहे. त्याचबरोबर नवीन म्हणजे आत्ता पुढच्या महिन्यामध्ये लागीरच्या सगळी टीम, आम्ही सगळे म्हणजे ज्याच्यात माझासुद्धा एक रोल आहे, आणि पळशीची पिटी म्हणून एक सिनेमा आत्ता येतो आहे, आत्ता ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत तो सिनेमा येईल. तो सिनेमा तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. म्हणजे तुझ्या माझ्या मनातल्या प्रत्येकाच्या ज्या पण काही इच्छा आहेत, महत्त्वाकांक्षा आहेत, त्या म्हणजे त्या सिनेमामध्ये दिसतील. म्हणजे तिथं म्हणजे ती हिरोईन तिथं नसणार, तिथं आपण स्वतः असू 100% मला तरी वाटतं. म्हणजे तुम्ही या प्रतिक्रिया मला नक्की कळवाल की खरंच ती मी होते म्हणून, तेव्हा नक्की हा सिनेमा बघा. नक्की सर्वांना हा सिनेमा नक्की आवडेल. आणि सातारमध्ये बरेचसे असे कलाकार आहेत जे नाटक क्षेत्रामध्ये आहेत, पुन्हा चित्रपट क्षेत्रामध्ये आहे. शेवटचा प्रश्न विचारेन तुला की नवदुर्गा आता सुरू आहे, नवरात्र सुरू आहेत, तर आपल्या सर्व महिलांना मुलींना तू काय मेसेज देशील? खरं तर आजकाल मुली कुठेच मागं नाही आहेत, प्रत्येकजण मुलाच्या खांद्याला उभं राहू नयेत हे सगळेजणं म्हणतातच. आणि मला वाटतं की आता घाबरणं नाही, आता जे असेल ते रोकठोक. म्हणजे आपल्या डोळ्यात इतकी ताकद हवी ना की आपल्याला तोंड उघडण्याची गरज नाही. जर तुझ्याकडे एखादा मुलगा कोणत्याही व्ह्यूने बघत असेल तर त्याला चप्पल काढू का म्हणण्याआधी फक्त नजरेतून त्याने त्याची नजर दुसरीकडे केली पाहिजे. एवढी ताकद आणि एवढं बळ स्वतःच्यात असायला पाहिजे. आणि कॉन्फिडन्स इज एव्हरीथिंग. तुम्ही कॉन्फिडन्स म्हणजे जेवढं कॉन्फिडंट असाल, हा कॉन्फिडंट असायला हवं. आणि गरज नाही की तुम्हाला तू या क्षेत्रातच असायला हवीस, तू एक चांगली स्त्री म्हणून हवीस, म्हणजे डेअरिंग बा स्त्री हवीस. तुझी डेअरिंग कुठे दाखवायची नाही आहे तुला, पण तुला उद्या कोण समोर येईल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तुझ्याकडे डेअरिंग हवी, एवढं मी सांगेन. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्राऊडली प्रेझेंट्स एन नॉन लिंक्ड नॉन पार्टिसिपेटिंग सिंगल प्रीमियम अॅन्युटी प्लॅन विथ इमिडिएट अँड डिफर्ड अॅन्युटी ऑप्शन विथ डेथ बेनिफिट. Jeevan Shanti, Shanti guaranteed. You can have lifelong income with guaranteed annuity rates from inception of policy and guaranteed additions during deferment period. Shanti guaranteed with Jeevan Shanti. Aapki suraksha aur samriddhi hai hamari zimmedari. LIC हर पल आपके साथ. आता तू म्हणाली मला
की अजूनही नाटक हे क्षेत्र तुझा छंदच आहे, तर सध्या काय करत आहेस मग तू? अच्छा, हा छंद आता माझा थोडाफार प्रोफेशनकडे पण वळतोय, नाही म्हटलं तरी. आतार जमीर सरांकडे मी वेबसिरीज करते आहे. ॲक्च्युली मला सांगायचं आहे की जे माझी सपोर्ट सिस्टीम मी तुम्हाला सांगितला साताऱ्याच्या नाटक क्षेत्राविषयी, त्यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये असते आतार जमीर सर आहेत, बाबा शिंदे आहेत, निलेश माने सर आहेत. हे लोकांना म्हणजे इतके क्रिएटिव्ह लोक आहेत, हे यांच्या डोक्यात हे विचार येऊ कसे शकतात याच्यावरती खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आत्ता नाशिकला अच्छेदिन नावाची एकांकिका झाली, ज्याच्यामध्ये 15 एकांकिका निवडल्या होत्या, राज्यातून फक्त 15 एकांकिका निवडलेल्या आहे, आणि त्याच्यात प्रथम क्रमांक लेखनाला निलेश माने सरांना लागतो. याचा अर्थ म्हणजे या माणसांकडे खरंच काहीतरी आहे, जे साताऱ्यात हे सिनियर लोक आपल्याला भेटतात. आणि तुम्ही सगळेजण गावले झाक ही वेबसिरीज जर बघत असाल, तर त्यातून जमीर सरांच्या डोक्यामध्ये किती काही काही असू शकतं आणि तो माणूस काही करू शकतो, याला काही म्हणजे लिमिट्स नाही आहेत, या लोकांना लिमिटेशन्स नाही आहेत. आणि बाबा शिंदे तर साताऱ्याचे गुरु आहेत, आम्हा सगळ्या नाट्यकर्मींचे गुरु म्हटलं तर बाबा शिंदे. ते लेखनात कधी कुठे ते मागे नाही आहेत, ॲक्टिंगच्या बाबतीत तर ते कधीच मागे नाही आहेत. आणि त्यांच्याकडे इतकं ज्ञान देण्यासारखं की त्यांना असं खूप वाटतं की आपल्याकडून सगळ्यांनी शिकावं, कारण त्यांच्याकडे तेवढं आहे. त्यांच्याशी जेवढं बोलेल प्रत्येक वेळेस आपल्याला खूप नवीन नवीन त्यांच्याकडून शिकायला भेटतं. खरी गोष्ट आहे, अशी मंडळी सातारमध्ये आहे, त्यामध्ये आपल्या नॉलेजमध्ये इतकी भर पडत आहे. शिक्षणाविषयी काय सांगशील? शिक्षणाविषयी माझं आत्ता YC मध्ये BSc झाली आहे फॉरेन्सिक सायन्समधून. दोन्ही करताना तसा मला खरंच खूप कठीण गेलं त्या गोष्टी, कारण की YC कॉलेज खूप छान आहे एज्युकेशन, म्हणजे एज्युकेशनसाठी तर आहेच, प्लस ॲक्टिंग स्किल्स म्हणजे ते लोक खूप सपोर्ट करतात. मनीषा पाटील मॅडम आहेत, ज्या बऱ्याच जणांना माहिती आहेत YC मधल्या. यूथ फेस्टिवल आज YC चा आहे, हां, तर त्यासाठी फक्त आणि फक्त मनीषा पाटील मॅडम आहेत की ज्यांच्यामुळं हे यूथ आहे. आणि मी यूथमधून पण माझी सुरुवात झाली म्हटलात तरी चालेल, म्हणजे यूथ हे एक मला सपोर्टिव्ह होतं की माझी ॲक्टिंग स्किल्स वाढण्यासाठी. पण सगळेच शिक्षक त्यासाठी सपोर्ट करतील असं नाही ऑब्व्हियसली, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की प्रियॉरिटी शिक्षण असावं करून. तेव्हा थोडंफार मला झालं की म्हणजे माझं पळशीच्या पिटीचं शूट त्याच दरम्यान असायचं, माझी वेबसिरीज येते आता कंदीपेढे ते शूट असेल, तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या खूप एकत्र यायच्या. म्हणजे समजायचं नाही की आता या गोष्टी कशा मॅनेज करायच्या, तरीही त्यातल्या त्यात मला कॉलेजकडून सपोर्ट भेटला आणि तिकडचा स्टडी प्लस हे असं करून मी केलं मॅनेज सगळ्या गोष्टी. खरी गोष्ट आहे, कोणतंही क्षेत्र असून दे, नाटकच नव्हे तर आज बऱ्याचशा ठिकाणी महिला आहेत, कार्यरत आहेत, तर त्यांनी त्यांच्या नजरेतून हे एक धारदारपणा दाखवला पाहिजे, एक मजबूती खंबीरपणा दाखवला पाहिजे. स्नेहा, तुझे देखील या सगळ्या गोष्टी आम्हाला आवडल्या आणि पुढील तुझ्या कारकिर्दीसाठी VM News तर्फे तुला शुभेच्छा, आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं, तुला जे राज्य पुरस्कार मिळाला आहे त्याचं आम्हाला देखील कौतुक आहे, त्यामुळे VM News तर्फे तुलाही सन्मान चिन्ह. थँक्यू. मला माझी पोर परत पाहिजे. अरे एक वेळ निखरावरनं चाललं परवडलं, पण त्याच निखऱ्याची आग आता माझ्या मस्तकातून कशा पावतर, कशापासून छाती परत, हळूहळू त्याची धग माझ्या उरापर्यंत जाणवायला लागली रे. मला माझी पोर परत पाहिजे. VM News मराठी प्रस्तुत नवदुर्गा राजधानीच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत LIC, RMT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि बालाजी मोबाईल. या कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहोत आधुनिक काळातील नवदुर्गा, आणि आज आपण भेटलो स्नेहा धडवई हिला, जिने नाटक क्षेत्रामध्ये विविध नाटकांमध्ये काम केलं आहे, जिला राज्य नाट्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा, त्याचबरोबर YouTube वर सबस्क्राईब करा VM News मराठी, आणि Facebook वर लाईक करा विचार माध्यम. तोपर्यंत शीतलचा सलाम.
मोबाईल घेऊन आले आहेत विविध कंपन्यांचे मोबाईल. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त, खात्रीशीर मोबाईल अर्थातच बालाजी मोबाईल. आमचे असंख्य समाधानी ग्राहक. मी बालाजी मोबाईलचा रेग्युलर कस्टमर आहे. मी इथून आतापर्यंत भरपूर हँडसेट घेतले. तिथं व्हरायटी चांगल्या आहेत बालाजी मोबाईलमध्ये, आणि बालाजी मोबाईलमध्ये ॲक्सेसरीजमध्ये पण खूप काही ऑप्शन आहेत. त्यामुळं नक्कीच बालाजी मोबाईलला ग्राहकांनी पसंती द्यावी अशी आम्ही देत आहोत. बालाजी मोबाईल्समध्ये आपल्याला 25 ब्रँड्स मिळतात. त्यातले नामांकित ब्रँड्स आहेत सॅमसंग, विवो, ओप्पो, एम आय, मोटरोला, लेनोवो. हे सगळे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ॲक्सेसरीजमध्ये खूप काही गोष्टी आहेत, ज्यात आपल्याला कराओकेचा माईक येतो, कार्बन येतो, ज्यात 5000 गाणी इनबिल्ट येतात. आपल्याकडे रिपेरिंग सेक्शन आहे. आपल्याकडे फोन पण दुरुस्त करून मिळतात. आपल्याकडे सुलभ हप्त्यात फोन पण मिळू शकतात, जेणेकरून बजाज फायनान्स, HDFC आपण उधारीवर फोन देतो. खात्रीशीर मोबाईल म्हणजे बालाजी मोबाईल्स. चला तर मग आजच भेट द्या बालाजी मोबाईल. सर्वात स्वस्त, खात्रीशीर मोबाईल मिळण्याचे ठिकाण बालाजी मोबाईल, सातारा स्टेडियम, सातारा. बालाजी मोबाईल हॉटेल अँबॅसेडर समोर, सातारा. बालाजी मोबाईल हॉटेल स्माइल शेजारी, जिल्हा परिषद चौक, सातारा. उधारित मोबाईल देणारे एकमेव बालाजी मोबाईल.